नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅपराउंड वनची लिंक आता जस्ट ॲक्टिवेट झालेली आहे तर ऑप्शन फॉर्म वन भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की ऑप्शन फॉर्म वन जो भरत आहे आपण तर त्याचं एक नंबरचं ऑप्शन हे असं टाकायचं आहे की ज्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म घ्यायचं आहे है ना बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस काय झालेलं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एक नंबरला जे कॉलेज टाकलं परत मग त्यांची रिक्वेस्ट होती की सर आम्हाला दुसरा राऊंड अटेंड करायचं आहे म्हणजे याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटलं तर ते बघायचं त्या केसमध्ये तुम्हाला बेटरमेंट करता येत नाही त्यामुळे एक नंबरचं कॉलेज जर लागलं तर ते ऑटो फ्रीज होत असतं तुम्हाला त्या कॉलेजलाच ऍडमिशन घ्यावं लागतं ठीक आहे आता हे झालं एक महत्वाची गोष्ट आता ऑप्शन फॉर्म वन नेमकं भरायचा कसा त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेसचा व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता आता बरेच विद्यार्थी म्हणत आहे की वरती ऑप्शन फॉर्म भरू शकतो का तर ऑप्शन फॉर्म मोबाईलवरती भरू शकता बट त्याचा सिक्वेन्स जो आहे ना वर खाली जर सिक्वेन्स करायचा असेल तर तो सिक्वेन्स ऑप्शन फॉर्मचा वरती होत नाही है ना तर साठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती करावं लागेल है ना तर बघा तुम्ही मोबाईलवरती तुम्ही सिलेक्ट वगैरे सर्व काही करू शकता फक्त प्रिफरन्स जर चेंज करायचा असेल एखाद्या मित्राकडनं तुम्ही ते करू शकता ठीक आहे तर बघा तो व्हिडिओ बघा आणि तुमचा ऑप्शन फॉर्म भरून घ्या ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थे। थँक्यू